बातमी येते बारामतीमधून। मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बारामतीमध्ये आलेली होती। महाजनादेश यात्रा बारामतीमध्ये घेऊन एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि येथील बारामती विधानसभेचे आमदार अजित पवार यांना शह देण्यासाठीच या यात्रेचं नियोजन करण्यात आल्याचं बारामतीत बोललं जात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी, आपण पाहूयात। महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आज बारामतीपासून सुरू होत आहे। उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशानंतर आज महाजनादेश यात्रेचे अनेक कार्यक्रम रद्द करून थेट मुख्यमंत्री आता बारामतीमध्ये येणार आहे। आपण जाणून घेऊया इथल्या नागरिकांशी की कशा प्रकारे महाजनादेश यात्रेची तयारी आणि कशा प्रकारे भाजपचे एकंदरीत वातावरण आहे। माजी आगाभूत 2014 लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे भाजपचे उमेदवार होते आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया की कशा प्रकारे बारामतीमध्ये भाजपची तयारी सुरू आहे। कशाप्रकारे भाजपची तयारी सुरू आहे महाजनादेश यात्रेचे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री बारामतीला येत आहेत, पण बारामतीला जी आहे ती आमची जाहीर सभा नाही, बारामतीला आहे ती स्वागत सभा आहे। आम्हाला अपेक्षित असं राहतं की स्वागत सभेला साधारणतः 3,000 लोक असावेत, पण आज बारामतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने लाडक्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायचं म्हणून 8 ते 10,000 लोक आता ह्या स्वागत सभेला जमतील आणि मुख्यमंत्री नजीकच्या एक अर्ध्या तासाच्या काळामध्ये बारामतीला पोचतील अशी परिस्थिती आहे। मागील 2014 शिवसेना भाजपची युती नसल्यामुळे हा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार उभा केला होता, मात्र आता निवडणुकीच्या काळामध्ये भाजप सेनेची युती होण्याची शक्यता, तर हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी कशा प्रकारे इथून मोर्चेबांधणी सुरू? हा मतदारसंघ भाजपला सुटो किंवा शिवसेनेला सुटो अन्यथा आमच्या कुठल्याही मित्रपक्षाला असो, जरी भाजपचा उमेदवार असेल तरी आम्ही जेवढ्या ताकदीनं काम करणार तेवढाच आमच्या मित्रपक्षाचा कुणीही उमेदवार असो तरी आम्ही युतीचा उमेदवार म्हणून पूर्ण ताकदीने ही इलेक्शन लढवणार आहोत। साहेब तुम्ही सांगा, बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहे, जेणेकरून पाण्याचा प्रश्न आहे, कशा प्रकारे सोडवण्याचा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न करून? निश्चितच या इलेक्शनच्या काळामध्ये जी काही मोर्चे बांधणी झालेली आहे, पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। मी पण नुकताच पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि महिला आघाडी जी आहे ती अत्यंत सक्षमपणे आम्ही आता या ठिकाणी उभी करत आहोत आणि येथील सर्व जे आधीचे सर्व आत्ता सांगितलेले बाळासाहेबजी गावडे असतील, दिलीप खैरे असतील किंवा येथील सर्व नेते आहेत यांनी जी भक्कम अशी मोर्चे बांधणी केली आहेत त्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार आहोत आणि ते आम्हाला न्याय देतील असा आम्हाला विश्वास वाटतो। बारामतीमध्ये मुख्य पवारसाहेबांचं मुख्यतः सुप्रिया सुळे पवारसाहेबांचं बालेकिल्ला मानले जाते, कशा प्रकारे बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आपली व्यूहरचना असते? मुळात बारामतीच्या विकासाची चर्चा होताना खूप विपर्यास झाला आहे, परंतु गेली 50 वर्ष सत्तेत असतानाही बारामतीतल्या अनेक घटकांना विकासापासून वंचित राहावं लागलं, म्हणजे त्यामध्ये बारामतीतला जवळपास 65% भूभाग हा दुष्काळी म्हणून कायम गणला जातो, तिथं आजही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत, जवळपास 14,000 जास्त जनावरं छावणीवर आहेत, बागायत पट्ट्यामध्ये ब्रिटिशकालीन कॅनॉलमधनं जे पाणी येत होतं त्या कॅनॉलमध्ये जो करार झाला होता त्या अतिरिक्त पाणी दुसऱ्या भागात द्यायचा निर्णय झाल्यामुळे या भागातल्या शेती सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे, तोही सोडवण्याची गरज आहे। त्याचबरोबर शहरामध्ये अमराईचा भाग असेल, सटवाजीनगर असेल, अशा अनेक भागामध्ये की जिथं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस राहतो तिथं कधीच विकास पोचला नाही, अशा ठिकाणी विकास पोचवण्यासाठी बारामतीतल्या सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी अशी जी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदीजींची प्रतिमा आहे त्या प्रतिमेला साजेसं काम सरकारनं मागच्या 5 वर्षामध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या केलं आहे, तेच काम बारामतीमध्ये होण्यासाठी इथला सर्वसामान्य माणूस आज भाजपसोबत मित्रपक्षांसोबत जायला तयार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये सुद्धा परिवर्तन होईल अशी परिस्थिती आहे। सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो असंतोष आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडेल। बारामतीमधला पाण्याचा प्रश्न जो कायमस्वरूपी राहिलेला आहे तो कशा प्रकारे सोडण्याचा प्रयत्न? माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बारामतीमधल्या जाहीर सभेमध्ये सुपेच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की मुळशी डॅममधलं काही पाणी आम्ही बारामतीतल्या शेतीसाठी उपलब्ध करून देऊ, त्याचप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दुसरी एक विनंती केली होती की करा नदी आणि निरा नदीचा जोड प्रकल्प व्हावा, अनेक नद्यांचा जोड प्रकल्प होत असताना बारामतीतल्या या दोन नद्या जर जोडल्या गेल्या तर बारामतीतला जो दुष्काळी पट्टा आहे तो पूर्णपणे दुष्काळमुक्त होईल, त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये काही पाणी साठवण तलावाच्या माध्यमातून भरलं
तर टँकरसाठी पिण्यासाठी जे पाणी वर्षभर लागतं ते सुद्धा या भागातनं हा तालुका टँकर मुक्त होऊ शकतो अशा प्रकारची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आणि त्या पद्धतीनं मुळशी धरणातलं पाणी भीमा खोऱ्यामध्ये आणण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. त्या संबंधातलं कारवाई सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. नजीकच्या काळामध्ये कधी त्याचा निर्णय होऊ शकतो अशी स्थिती आहे. बारामतीमध्ये रोजगार असो ह्या कशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्र्यांना करून घेणार? खरं तर यापूर्वी मुख्यमंत्री साहेब अनेक वेळा बारामतीमध्ये आलेले आहेत, परंतु आज हा महाजनादेशच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री बारामतीमध्ये येत असताना खऱ्या अर्थाने बारामतीच्या भ्रष्ट राजवटीला सुरुंग लागण्याचं हे एक द्योतक असंच म्हणावं लागेल. जसं रोजगाराच्या हिशोबाने म्हणलं, आम्ही कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना आज बारामती तालुक्यामध्ये कामगार नावालाच उरलेला आहे. फक्त कंत्राटी कामगार आणि यांच्या परिवाराचाच कामगार या ठिकाणी काम करतो. प्रत्येक वेळेस दबावाचं आणि दहशतीचं राजकारण करूनच यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि आपलं स्वतःचं पोळी बाजून घ्यायची एवढंच ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. जसं आता आपण आणि तात्यांनी सांगितलं, बारामतीमधील 67% भाग हा दुष्काळी म्हणून गणला जातो आणि बाहेरच्या मतदारसंघामध्ये प्रचार केला जातो. आता जर उदाहरण कर्जतसारख्या ठिकाणी जाऊन प्रचार केला जातो की आम्ही कर्जतसारखा भाग सुधारू, परंतु बारामतीसारख्या ठिकाणीच आज 65-70% लोकांना धड प्यायला पाणी नाही अशी वाईट परिस्थिती असताना तुम्ही दुसऱ्याची घरं सुधारायला निघाल्या, आधी आपल्या घराकडे लक्ष द्यावं एवढीच या निमित्तानं मी ह्या लोकांना विनंती करतो. आणि मुख्यमंत्र्यांनी फार मोठ्या पद्धतीने ह्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातले, त्यांचं सुद्धा बारामतीकर फार मोठ्या पद्धतीने अभिनंदन करता ह्या गर्दीच्या रूपाने आज या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. धनगर समाजाचा जो मुद्दा होता जो अनेक वारंवार विचारला गेलेला आरक्षणासंदर्भात आपण त्यांच्याशी जाणू घ्या. याच बारामतीमध्ये 2014 आमच्या धनगर समाजानं फार मोठं आंदोलन केलं होतं आणि इथंच येऊन आत्ताचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना बारामतीमध्ये त्यांना आरक्षणाचा प्रश्न मिटू आणि आरक्षण 100% देऊ असं जाहीर आश्वासन दिलं होतं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी खूप मोठा प्रयत्न झालेला आहे आणि नक्कीच आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कोर्टाच्या काही विषय आहेत, काही धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातला टेक्निकल अडचणी आहेत, पण तरीसुद्धा भाजप सरकारनं खऱ्या अर्थाने धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातला जो आदिवासीच्या ज्या सवलती आहेत, एसटीच्या सवलती आहेत, त्या प्रमाणात देण्याचा 13 सवलती देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या सवलती लागू झालेल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 70 वर्षामध्ये धनगर समाजाबद्दल जे काही काम करायला पाहिजे होतं ते कुठल्याही सरकारने जेवढं केलं नव्हतं तेवढं नक्कीच ह्या भाजपच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षामध्ये झालेलं आहे. मला खात्री येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न नक्कीच निकालात निघणार आहेत. आमचे नेते आदरणीय बाळासाहेब गावडे इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून इथं बारामतीमध्ये फार मोठं आंदोलन उभं राहिलं. धनगर समाजामध्ये नक्कीच भावना आहे की आरक्षण मिळायला पाहिजे होतं, परंतु त्यासाठी नक्कीच प्रयत्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळात ते आरक्षण निकालात काढल्याशिवाय देवेंद्र फडणवीस राहणार नाहीत. जसा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न होता, त्यांना कितीही विरोध झाला, किती त्रास झाला, तरी सुद्धा तो निकालात काढलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तो निकालात निघेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बारामतीतला संपूर्ण धनगर समाज आणि महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा भाजप सरकारवर नक्कीच बरोबर राहील अशी मला अपेक्षा आहे. घराणेशाही संदर्भात सांगायचं म्हटलं तर तुम्ही गेली 50 वर्ष बारामती मतदारसंघामध्ये पवार कुटुंबच त्यांच्या मुलं असतील किंवा बाळांना असतील, जर का त्यांना एवढाच कर्जत जामखेडचा हे काही आत्ता निर्माण झालेला मतदारसंघ नाही आहे. कर्जत जामखेड हा वर्षानुवर्ष तिथं कर्जत जामखेडमध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोकं निवडून येत आहेत, पण पवार कुटुंबातल्याच एका मुलाला तिथं सेटल करायचं म्हणून तिथं त्यांना आज तिथला जो काही विकास झाला नाही हे दिसतंय. त्याच्यामुळं घराणेशाही हे एकदम चुकीच्या पद्धतीने चालू आहे. तिथं आमचे आदरणीय राम शिंदेसाहेब चांगल्या प्रकारे भाजपचं काम करत आहेत, ते राज्यामध्ये मंत्री आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की त्यांना तिथं कुणी हरवू शकत नाही. आणि घराणेशाही मोडून काढण्यासाठी आम्ही जशी मावळची पुनरावृत्ती आम्ही कर्जत जामखेडमध्ये करणार आहोत. सर, मुख्यमंत्र्यांना बारामती सभा घेण्याचं काय ठरलं? तुमचा प्रश्न नाही समजला मला. मुख्यमंत्री बारामतीमध्ये महाजनादेश संदर्भात इथं जाहीर सभा का घेत नाही? असं आहे, मुख्यमंत्र्यांचा आजचा जो प्रवास आहे तो 261 किलोमीटरचा प्रवास आहे. मुख्यमंत्री सकाळी नगरपासून निघणार आणि रात्री पुण्यातले 8 मतदारसंघामध्ये जाणार, त्यामुळं वेळेचं जर गणित बघितलं आणि अंतराचं गणित बघितलं तर बायकार एवढं करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं काही ठिकाणी सभा अरेंज केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी स्वागत सभा केलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना तर अत्यंत आनंद आहे बारामतीला सभा घेण्यामध्ये.
आज ते स्वागत सभा घेत आहेत, याचा अर्थ असा आहे की आमची पॉलिसी अशी ठरलेली आहे, जिथं आज आमची स्वागत सभा होईल तिथं इलेक्शनच्या काळात आमची जाहीर सभा होईल। त्यामुळे आपल्या निमित्ताने बारामतीच्या जनतेला मी सांगू इच्छितो, निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्र्याची याच गावात जाहीर सभा होईल। देश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबत आहे महाजनादेश यात्रेचे प्रमुख सुजित सिंगजी ठाकूर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे महाजनादेश यात्रेला रिस्पॉन्स मिळत आहे। सर, महाजनादेश यात्रेचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे, कशा प्रकारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे। पहिले दोन टप्पे झाले, त्या दोन्ही टप्प्यात यात्रा यशस्वी झाली, प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला। तसाच आत्ता काल नगर जिल्ह्यातल्या अकोले येथून या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झालेला आहे। खरं तर नगर जिल्ह्यात काल अभूतपूर्व स्वागत मुख्यमंत्र्यांचं या महाजनादेश यात्रेचं झालं। म्हणजे मी आधी सांगितलं होतं की पहिल्या दोन टप्प्यात जो प्रतिसाद मिळाला त्यापेक्षा अधिकचा प्रतिसाद या तिसऱ्या टप्प्यात मिळेल आणि दिवसागणिक प्रत्येक दिवस या यात्रेला मिळणारा प्रतिसाद, लोकांचा सहभाग हा अभूतपूर्व आणि प्रचंड आहे। सर, उदयनराजे भोसले यांनी आज प्रवेश केला, कशा प्रकारे उदयनराजेजी भोसले हे छत्रपती शिवरायांचे 16वे वंशज आहेत आणि त्यांना देवेंद्रजीच्या आणि माननीय नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी त्यांची व्यक्त झालेली त्यांची होत असलेली घुसमट वगैरे याआधीही व्यक्त केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच करू शकतील हा त्यांना विश्वास वाटल्याने ते भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत। आणि आज आपण पाहता की अनेक जण येतात, जसं शाहू महाराजांचे वंशज भारतीय जनता पार्टीच्या पार्टीत आलेले आहेत, आज ते राज्यसभेचे खासदार आहेत संभाजी महाराज, आज शिवाजी महाराजांचे 16वे वंशज उदयन महाराज पुन्हा भारतीय जनता पार्टीत येत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या राजकारणावर आणि नेतृत्वावर या सर्व हे सगळेजण विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत येत आहेत। खरं तर प्रवेशाची यादी खूप मोठी आहे, पण यापुढचे जे काही प्रवेश होतील ते सगळे अनकंडिशनल प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील। अनेक प्रवेश कोकणधारा कुठे जाऊ तिथं, आता मुख्यमंत्री निवासस्थानी निवासाच्या ठिकाणी अनेक जण येऊन मुख्यमंत्र्यांना येऊन भेटतात आणि त्यांना म्हणतात साहेब आमचा निर्णय कधी सांगता, लवकर निर्णय करा। त्यामुळे ते आमच्यापेक्षा उत्सुकता भाजपात येण्याची लोक येणाऱ्या लोकांना अधिक आहे की लवकर भारतीय जनता पार्टीत जावं। खर तर महाजनादेश यात्रा महाराष्ट्राचा रूट करत असताना आम्ही काही विधानसभा वगैरे सगळ्या प्लॅन करून रूट केलेला आहे की आम्ही आत्ता ज्या ठिकाणी महाजनादेश यात्रेची मोठी सभा माननीय मुख्यमंत्र्यांची झाली त्या ठिकाणी शक्यतो आम्ही पुन्हा मोठी सभा निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांची घेणार नाही, त्याच मतदारसंघात विधानसभेची घ्यावी लागली तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी घेऊ। जसं आज दौंड विधानसभेची सभा इथे होते, वरवणला होते त्याच विधानसभा क्षेत्रात, आणि नंतर करावी लागली तरी आम्ही दौंडला करू। आणि बारामती हा आता भविष्यातला भारतीय जनता पार्टीचा गड असणार आहे हे निश्चिंत आहे, त्यामुळे बारामतीला मुख्यमंत्र्याची सभा होणार नाही असं नाही आहे की आज त्या ठिकाणी स्वागत सभा मुख्यमंत्र्याची आहे, मुख्यमंत्र्यांचं भाषण त्या ठिकाणी होणार आहे। आणि महाजनादेश यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद खरं तर या यात्रेचे अनेक वैशिष्ट्य सांगता येतील की महाराष्ट्राच्या इतिहासातले देवेंद्रजी फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत की जे आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर जनतेत जाऊन लेखाजोखा मांडतायत, हे पहिले मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब। दुसरं, गडचिरोलीच्या इतिहासात जो नक्षलवादी जिल्हा समजला जातो त्या गडचिरोलीला मुक्काम करणारे देवेंद्रजी ही फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत। आणि या सगळ्या यात्रेतला आपण प्रतिसाद पाहिला तर याच्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरुण वर्ग, त्याचबरोबर महिला आणि विशेषतः मुस्लिम महिलांची उपस्थिती आणि ग्रामीण भागात शेतकरी वर्गाची उपस्थिती आहे आणि सहभाग हा लक्षणीय आहे। समाजातल्या सर्व वर्गातून सर्व स्तरातून या महाजनादेश यात्रेला प्रतिसाद मिळतो आहे आणि
या महाजनादेश यात्रेत आम्ही एक शेड्यूल यात्रेचं नियोजन करताना आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं किंवा काही ठिकाणी नुसतं स्वागत घ्यायचं आणि पुढे जायचं. स्वागत सभा म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्रीच रथावरूनच 5-10 मिनिटं संबोधित करतील, ज्या त्या ठिकाणी 3000 लोक असतील अशा ठिकाणी, आणि पुढे मोठी सभा. असे आम्ही 3 प्रकार केले होते. मात्र जिथे आम्हाला स्वागत घ्यायचं नव्हतं तिथे स्वागत घ्यावं लागतं, जिथे स्वागत सभा करायची होती तिथे मोठी सभा करावी लागते, आणि जिथे सभा करायची होती त्या सगळ्या सभा आमच्या महासभा होत आहेत. आणि आमच्या नियोजनापेक्षा कितीतरी ठिकाणी अधिकच्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना भाषण करावं लागतं. ही मुख्यमंत्र्यांच्या कामावरचा या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे आणि मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वावरचं शिक्कामोर्तब आहे. खरंतर आमची युती होणार आहे हे निश्चित आमच्या नेतृत्वानेही वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळं दोन्ही नेते मिळून माननीय फडणवीस साहेब आणि उद्धवजी दोघे मिळूनही यादी करतील. जिथे ज्यांना ह्या उमेदवार निवडून येईल अधिकचे आहेत की या महाराष्ट्रात हे की माननीय मोदीजींनी आम्ही घोषणा किंवा काँग्रेसमुक्त, त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करावायचा असल्यात हे समन्वयाने दोन्ही नेते माननीय अमितभाईंच्या मार्गदर्शनाखाली योग्य उमेदवार ठरवतील असा मला विश्वास आहे. खरं सांगू का, मीडियाने ते तपासावं आंदोलन करणाऱ्याची संख्या किती आहे. हे होते महाजनादेश यात्रेचे प्रमुख सुजितजी ठाकूर. त्यांना सांगितलेलं आहे की महाजनादेश यात्रेला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे.